नमस्कार, मी पाटलो पाटील, बांबू महान्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज आपण विदर्भात आहोत. वाशिम जिल्हा आहे, त्या वाशिम जिल्ह्यामधलं एक जो कारंजा लाड हा परिसर आहे, त्या परिसरामध्ये मनभा नावाचं गाव आहे, तिथं आपण आज आलेलो आहोत. मी आणि सरोजिनी पाटील, ज्या बांबू महान्यूजच्या कोफाउंडर आहेत. आज आम्ही विदर्भातील बांबूबद्दलचा जो आम्हाला सातत्यानं अभ्यास करायचा असतो, त्यासाठी मी भेटी देत असतो, तर त्यातलाच एक भाग आम्ही आज भेटी देत आहोत. आणि विदर्भातली बांबू लागवड आणि बांबू उद्योग या संदर्भात आपण काही थोडासा अभ्यास करण्याचा जो विचार आहे, त्यासाठी आम्ही आज आलो. सर नमस्कार, माझ्याबरोबर राहुल देशमुख आहेत, राहुल निळकंठराव देशमुख, जे या मनभा गावचेच आहेत आणि विशेषतः आय टी आणि जगभराच्या कामाचा त्यांचा अनुभव आहे. त्याच्या वेगवेगळ्या कंपन्या आहेत, पण या सगळ्या जगभर पसरलेल्या व्यापातून अनुभवातून त्यांनी मनात घेतलं की आपल्या गावाकडल्या परिसरामध्ये काही विकासाची कामं आणि आपल्याला आपल्याच परिसरात आपण वाढलेलं आहे, तर तिथं उद्योगधंदा आणि एकूणच शेतीशी निगडीत काही नियोजन करायचं त्यावेळी ठरवलं. आणि त्यातून त्यांचा हा आय टी उद्योग ते शेतीपर्यंतचा हा जो प्रवास आहे तो आपण जाणून घेणार. सर नमस्कार. नमस्कार, मी राहुल निळकंठराव देशमुख, मुक्काम पोस्ट मनभा, तालुका कारंजा लाड, जिल्हा वाशिम. आज पाटलोबा पाटील सर आणि सरोजिनी ताई यांचं मी मनभ्याच्या नेचर्स ब्लीज कृषी उद्योग आणि कृषी पर्यटन केंद्र इथे स्वागत करतो. आता मी तसा शेतकऱ्याचा मुलगा, जरी मी मागील 25 ते 30 वर्ष पुणे, मुंबई आणि परदेशात घालवलीत उद्योग व्यवसायासाठी, शिक्षणासाठी, तरी गावाकडे येण्याची ओढ ही आधीपासून होतीच आणि तशीच अपॉर्च्युनिटी मला 1-3 वर्षापूर्वी मिळाली. त्या संधीचं सोनं व्हावं आणि माझे वडील ज्या शेतीमध्ये मेहनत करत होते पण त्या मेहनतीचं त्यांना तेवढं फळ मिळत नव्हतं. आता ते फळ का नव्हतं मिळत यावर खूप विद्वानांनी चर्चा केलेल्या आहेत, आपल्या सगळ्यांना त्याची कारणं माहिती आहेत, त्याची कारण मीमांसा झालेली आहे. काही उत्तरं माहिती आहेत, काही उत्तरं अशी माहिती आहेत की जी इम्प्लिमेंट होऊ शकत नाही, या विषयावर आपण जाऊ नये. पण मी एक विषय विचार केला की आपण एक प्रोटोटाईप, हा जो निराशावाद ॲग्रिकल्चरमध्ये पसरलेला आहे मुख्यतः विदर्भ मराठवाड्याच्या, तर इथे एक आशावादी प्रकल्प आपण जो उभा केला आणि तो प्रॅक्टिकल आहे, एक साधारण शेतकरीसुद्धा त्याला इम्प्लिमेंट करू शकतो या स्वरूपाचा जर आपण तो बनवला, तर हे आपलं एक कॉन्ट्रीब्युशन आपण समजू. आणि माझे वडील जे शेतकरी होते, ही पुढची पिढी जी शेती उद्योजक म्हणून घडली पाहिजे, ज्यातनं 2 रुपये मिळतील घराघरात, तर या दिशेने एक प्रयत्नाचा भाग असेल. याच विचारानं मी मनभ्याला आलो आणि कृषी पर्यटन, कृषी उद्योग आणि बांबू हे 3 विषय हातात घेतले. जेव्हा मी विचार केला की शेतकऱ्यांना एक असं काय देता येईल, एक साधन की जेणेकरून शेतकरी त्यातनं 2 रुपये कमवू शकतील, अनेक दिवस शोध घेतल्यानंतर माझ्या नजरेत बांबू भरला. बांबूच्या संदर्भात मी बऱ्याच लोकांना भेटलो, चर्चा केली, बघितलं, तेव्हा विश्वास पटला की हो, बांबूमध्ये ती ताकद आहे की ती एका शेतकऱ्याला सधन शेतकरी म्हणून बनू शकते. 2017-18 दरम्यान मला म्हटलं की बाबा, आता माझ्याच्याने होत नाही, ही 50 एकरची जमीन तू व आता हँडल कर. तर असंच करत असताना मी आणि माझी मिसेस एका मित्राच्या रिसॉर्टला लोणावळ्याला बसलो होतो चर्चा करत, तर माझ्या मिसेसनी मला सांगितलं की आपण असं का नाही करत एक असं कृषी पर्यटन केंद्र, जेणेकरून आपल्याला तिथे, आपल्या भागात तसं आहे पण नाही, विदर्भामध्ये सर्व सुखसोयीनी रेसिडेन्शियल असं कृषी पर्यटन केंद्र नाही आहे, तर आपण तिथं असं केलं तर अजून आपण वेगवेगळे उद्योग, काही कृषी उद्योग आधारित तिथे व्यवसाय करू शकतो. तर हा विचार आला, मग वडिलांनीच आमंत्रण होतंच वापस या घरी म्हणून. या दोन्ही विचारातनं मी अमेरिकेत जाण्याचा, शिफ्ट होण्याचा विचार ड्रॉप केला आणि मी कंपनीला सांगितलं मी भारतात राहील. आणि मी वरण, जसं मी मगाशी सांगितलं, कृषी उद्योग आणि बांबू या 3 विषयावर मी काम करतो. या 3 विषयाच्या वेगवेगळ्या संस्थांवर सुद्धा मी ॲक्टिव्ह मेंबर म्हणून आहे. तर सर्वप्रथम या करोना काळाचा फायदा घेतला, कृषी पर्यटन केंद्र उभं केलं. ही टोटल 50 एकर जमीन आहे, या कॅनलमुळं 2 भागात विभागल्या गेलेली आहे, 38 एकर आणि 12 एकर. या 12 एकरामध्ये मी 200 प्रजातीचे 7,500 झाडं लावलेले आहेत, कारण मला इथे ॲग्रो फॉरेस्ट्री तयार करायची, बायोडायव्हर्सिटी आणायची, कारण ती लुप्त पावत चाललेली आहे. आमच्या विदर्भामध्ये बघायला गेलं तर 2 करोड हेक्टर हे सोयाबीन, कापूस, तूर अशा मोनोक्रॉपच आहे इथे, काही भागाचं संत्रा आहे. पण तुम्ही बायोडायव्हर्सिटी जपायची ठरवली. जपायचं आहे बायोडायव्हर्सिटीला. आणि जेव्हा तुम्ही ॲग्रो फॉरेस्ट्री म्हणता, बायोडायव्हर्सिटी विषय येतात, तेव्हा हा बांबू
अविभाज्य भाग आहे त्या गोष्टीचा. आता जेव्हा हा जंगलाचा अविभाज्य भाग आहे तो शेतकऱ्याच्या आयुष्याचा जर अविभाज्य भाग झाला तर त्यातनं काही आर्थिक फायदे शेतकऱ्याला आहेत हे जेव्हा मला जाणवलं तेव्हा मग मी या ॲग्रोफॉरेस्ट्रीमध्ये बांबूला मोठं स्थान दिलं. जवळपास माझं अर्धं प्लांटेशन हे बांबूचंच आहे आणि अजूनही मला बरीचशी जागा बांबू प्लांटेशनमध्ये एंगेज करायची आहे आणि हाच धागा पकडून मग पुढे चालत राहिलो. लोक भेटत गेले, वेगवेगळ्या संस्थांशी जुळलो. बांबू सोसायटी ऑफ इंडियाचा मी मेंबर झालो आणि तिथं गेल्यावर अजून मला थोडे इंटेलेक्च्युअल लोक मिळाले जे लोक वेगवेगळ्या व्यासपीठावर बांबूविषय मांडत असतात. आर्किटेक्ट्स मिळाले महत्त्वाचं म्हणजे जे वेगवेगळे बांबूचा वापर करून बांबू कन्स्ट्रक्शन करतात. भारतात परदेशात सुद्धा केलेले आहेत. दुबईला छान बांबूचे गजिबोज, हट्स, बंगले त्यांनी. जेव्हा वडिलांनी हँडओव्हर देण्याचं ठरवलं त्यात मी त्यांना म्हटलं की मला पूर्ण हँडओव्हर देऊ नका, पूर्ण जमिनीचा एवढं काही होणार नाही कामधंदे सांभाळून, तर 12 एकर द्या म्हटलं. जो कॅनलच्या या साईडचा भाग आहे त्याला आम्हाला कृषी पर्यटन केंद्र उभारण्यासाठी तुम्ही द्या. तर योगायोगामधला अजून एक योगायोग आहे. माझी मिसेस सिव्हिल इंजिनियर आहे प्लस इंटेरियर डिझायनर आहे. तिने बीटेक इंटेरियर डिझायनिंग कोर्स हा अमेठी युनिव्हर्सिटी दिल्लीमधनं केलेला आहे. लग्नाच्या आधी तिने बरेचसे इंटरनॅशनल प्रोजेक्टवरसुद्धा म्हणजे मलेशियाचे तुमचे रिसॉर्ट्स असतील तिथेसुद्धा तिने इंटेरियर डिझायनिंगचे कामं केलेत. मोठमोठे टेक महिंद्रासारख्या हिंजोड इन्फोटेक पार्कमधल्या बिल्डिंग्स वगैरे त्याचं इंटेरियर डिझायनिंग वगैरे केलेलं आहे. म्हटलं मग आपल्याकडे काय आहे? आपल्याकडे जमीन आहे वडिलांनी दिलेली, बायको आहे जिला इंटेरियर डिझायनिंग येतं, सिव्हिल इंजिनियर आहे, आर्किटेक्चरल डिझायनिंग वगैरे तिला सगळं जमतं. आणि त्यानंतर म्हटलं वेळ पण हा मिळाला अनैशे या करोना काळामध्ये आणि आपल्याला जी करायची इच्छा होती आपल्या सगळ्या बाकीच्या ज्या कंपन्या जे डायरेक्टर्स आहेत ते मान्य करत आहेत की मी रिमोटली काम करू शकतो. म्हटलं हा चांगला सुवर्ण संधी आहे, हा चांगला योग जुळून आला आहे. तर माझ्या बायकोची साथ जशी प्रत्येक. नमस्कार, मी मिसेस प्रियंका राहुल देशमुख. मी जवळपास या इंडस्ट्रीमध्ये आता 13 वर्ष होत आहे मला आणि माझं शिक्षण हे इंटिरियर डिझाईनमध्ये मी बीटेक केलेलं आहे. दिल्लीला शिक्षण झालेलं आहे माझं. नंतर मग पुण्यात जॉब केला, चांगल्या फर्म्समध्ये जॉब केलेला आणि सगळं कमर्शियल डिझाईन वगैरे असं सगळं. मग जसं आता राहुलजींनी सांगितलं त्याप्रमाणे आम्ही पहिले इथे आलो तर सस्टेनेबिलिटी हा विषय किंवा बांबू म्हणा, मड हाऊसेस म्हणा, ह्या सगळ्या गोष्टींचा इंटरेस्ट आणि कुतूहल तर होतं आणि आपल्याला याच्यात काहीतरी करायचं आहे. कारण हे जे कमर्शियल इंटिरियर्स आहे त्याचं इंटिरियर म्हणा किंवा आर्किटेक्चरल म्हणा, मी नंतर डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनिअरिंग पण केलं आहे. आमच्या ह्या शेततळ्याचं ॲक्च्युली तो असा कॅनल टाईप आहे, त्याचं काम चालू होतं खोलीकरणाचं. तर ते बघत होतो आम्ही, तर बघता बघता आम्हाला हे आलं की अरे आपली शेती तर एकदम खूप छान पद्धतीने दोन याच्यात डिवाइड झालेली आहे आणि त्याच्यातला एक पोर्शन हा नॉन इरिगेटेड आहे, बाकीचा सगळा इरिगेटेड आहे. तर मग आणि बाबा म्हणतातच आहे की तुम्ही काहीतरी डोकं लढवा वगैरे. तर मग ह्या आमच्या संकल्पना आल्या की आता जी नॉन इरिगेटेड पार्ट आहे याला डेव्हलप आपल्याला करायचंच आहे. मग आता करायचं आहे तर नेमकं काय करायचं? आणि मित्राचं पण बघितलेलं होतं की ॲग्रो टुरिझम छान चालत होतं. तर मग आम्ही हाच विचार केला की पुण्यात म्हणजे नवीन जमीन घ्यायची, आपल्याकडे एवढी देणगी आहे आपल्याकडे. म्हणजे माझ्या सासऱ्यांनी सगळी जुनी झाडं कधीच कापली नाही, कितीही माकडांचा त्रास होऊ देत चांगली 40-40, 50-50 काही काही 60-65 वर्षाची झाडं आहेत आमच्याकडे. हा, पहिले आम्ही त्यांच्याकडनं सगळं शेतीचं समजून घेतलं. म्हणजे आपल्याकडे ॲसेट्स काय आहेत हे सगळं आम्ही नोट डाऊन केलं. मग हेच दिसलं की खूप ॲसेट्स आहेत आपल्याकडे. मग आता सासऱ्यांनी हे सगळं सांगितल्यानंतर मग आम्ही फास्ट ग्रोईंग ट्रीज, तर त्याच्यामध्ये आम्हाला सगळ्यात जास्त बांबू हा दिसला आणि कृषी पर्यटन केंद्र उभारायचं. मग जसा बांबू आला तर आमच्या डोक्यात त्याचं आम्ही प्लॅनिंग केलं की बांबू कुठे लावायचं आहे,
त्याचं सगळं प्लॅनिंग ब्युटिफिकेशन आणि मग आपण आता इथे बिल्डिंग कन्स्ट्रक्शन पण करायचं आहे. तर पहिलं सगळ्यात पहिला थॉट हाच होता की बांबूमध्ये आणि मातीचं बांबू मातीचा वापर करून ह्या बिल्डिंग्स बांधायच्या. टोटल कन्स्ट्रक्शन आम्ही केलं RCC आणि ब्रिकवर्कमध्ये. त्याच्यामध्ये आमचा एक बंगला आहे जो की आमचा ट्रेनिंग सेंटर कम डॉर्मॅटरी असं, म्हणजे गेस्ट आले त्यांच्यासाठी राहण्यासाठी 2 AC रूम्स आम्ही प्रोव्हाइड केल्या आणि एक ट्रेनिंग रूम कम डॉर्मॅटरी, म्हणजे गेस्ट जेव्हा येतात तेव्हा ती शेअर्ड रूम असतं, अदरवाईज तिथे ट्रेनिंग्स पण असतात. आणि नंतर मग कॉमन फॅसिलिटीमध्ये लेडीज आणि जेंट्ससाठी कॉमन टॉयलेट्स असे. मग हा रेन डान्स आणि स्विमिंग पूल, माझ्या मागे तुम्हाला स्विमिंग पूल दिसेल. हां, आणि सगळे लोक आले की इथे हा आमचा डोमचा एरिया आहे, हा वेलकम पॉईंट आहे आमचा. आणि नंतर आपण जेव्हा असं पुढं चालत गेलं की तुम्हाला ही आमची कॅनल आहे, याच्या पूर्ण सगळ्या साईडला आम्ही बांबूचं प्लांटेशन, वेगळ्या वेगळ्या व्हरायटीचं प्लांटेशन सगळं केलेलं आहे. उद्देश हाच होता की इथलाच बांबू वापरून आपलं कन्स्ट्रक्शन करायचं, पण त्या कन्स्ट्रक्शनसाठी हा बांबू तोपर्यंत तितका वाढला नव्हता आणि आर्टिसन्सचं पण हेल्प नाही झालेला. पण आत्ता हे जे काही RCC म्हणा सिमेंट काँक्रीटमधलं काम हे एवढंच, आणि हळूहळू मग गावातली लोकं पण जुळत गेली. आता सगळेजणं आम्हाला ते म्हणतात आहे की बांबू, मग आम्ही बांबूच्या प्लांटेशनसाठी बरेचसे शेतकरी एकत्र आले, त्यांनी पण आमच्यासारखं प्लांटेशन केलं, विषय समजून घेतले, PKV काही अधिकारी आले, त्यांच्या कार्यशाळा भरल्या गेल्या. तर बांबू प्लांटेशन, आम्ही नर्सरी पण, एक छोटीशी नर्सरी आहे सध्या आमच्याकडे, एक नर्सरी चालूच आहे, प्लस बांबू प्लांटेशन आम्ही बऱ्याच लोकांना एकत्र केलं प्लांटेशन. आणि आता पुढं जाऊन आम्हाला बांबू क्राफ्टमॅनशिप आणि बांबूचे असे प्रोटोटाईप्स बनवायच्या. सगळ्यात पहिलं तर माझी